सरकारी नौकरी दिलाने के नाम पर लाखों रुपए की ठगी का मामला उजागर हुआ है। इस मामले में सदर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया। आरोपी का नाम सचिन आठपले है। बैंक और रेलवे में नौकरी का झांसा देकर बेरोजगारों से लाखों रुपए की ठगी करने का मामला सदर पुलिस थाना अंतर्गत उजागर हुआ। पुलिस ने इस मामले में 35 वर्षीय आरोपी सचिन सुरेश आठवले कोराड़ी नाके को गिरफ्तार किया। सचिन का सदर के मंगलवारी बाजार में ग्लोबल अर्थ टेक्नोलॉजी सर्विसेज थी। वह बेरोजगारों को बैंक और रेलवे में नौकरी लगाने का झांसा देता था। तनवीर खान को भी इसी तरह का झांसा दिया गया। सचिन ने बेरोजगारों को फर्जी नियुक्ति पत्र भी दिए। इसके बदले में खान से 8,50,000 रुपये अपने बैंक खाते तथा 2,50,000 रुपये नकद लिए। 12 अगस्त 2020 से 15 अप्रैल 2021 के दौरान यह जालसाजी की गई। पीड़ित बेरोजगार जब संबंधित स्थानों पर पहुंचे तो उन्हें नियुक्ति पत्र फर्जी होने का पता चला। इसके बाद सचिन ने कुछ पीड़ितों से सुलह कर ली, लेकिन कुछ पीड़ितों ने सदर थाने में शिकायत दर्ज करवाई, जिसके बाद पुलिस ने तुरंत सचिन आठवले को गिरफ्तार कर लिया। आरोपी आहे सचिन सुरेश आठवले, याचे मंगळवारी कॉम्प्लेक्स सदर येथे ग्लोबल अर्थ टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या नावाने ऑफिस आहे आणि त्याच्या ऑफिसमधून तो कॅन्डिडेट लोकांना नोकरी लावून देतो अशा प्रकारचे तो बतावणी करत होता। त्यामुळे फिर्यादी तन्वीर खान साहेब खान हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला 2020 आणि त्यावेळेस दोघांची मैत्री झाल्याने आरोपीने फिर्यादी सांगितलं की त्याच्याकडे काही नोकऱ्या उपलब्ध आहे आणि त्याला काही कॅन्डिडेटची आवश्यकता आहे। तन्वीर खान साहेब खानकडे काही कॅन्डिडेट्स उपलब्ध असल्यामुळे त्यांनी 10 ते 12 कॅन्डिडेट्स यांची ओळखी आरोपीसोबत करून दिलेली होती आणि आरोपीने त्यांना माहिती दिली की त्याचे ब्ल्यू लाईन सोल्युशन्स तथा इझी ॲक्सेस सर्व्हिसेस ही कोलकात्याची कंपनी असून त्याच्या कंपनीसोबत हे टाईप आहे आणि तिथून काही त्यांना नोकरीच्या जागा बँकिंगच्या साठी निघालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आरोपीने प्रत्येक कॅन्डिडेटकडून असे टोटल 12 कॅन्डिडेटकडून त्यांनी 8,50,000 रुपये बँकेमध्ये आणि 2,50,000 रुपये कॅशमध्ये असे टोटल 11,00,000 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि त्यांना बनावटी नियुक्तीपत्र दिलं। बनावटी नियुक्ती प्राप्त झाल्यानंतर सर्व कॅन्डिडेट ज्या ठिकाणी त्यांना जॉईनिंग करायचं होतं त्या ठिकाणी ते गेले, परंतु तिथे त्यांना कोणतंही ऑफिस दिसून आलं नाही आणि कोणती तिथे त्यांना नोकरी लागल्याचं दिसून आलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी आरोपीकडे त्यांचे पैसे परत मागण्याचा तगादा लावला, परंतु आरोपी हा त्यांना टाळाटाळ करीत होता। त्यावरून त्यांनी तन्वीर खान साहेब खान फिर्यादीची सर्व बाब सांगितली आणि सर्व कॅन्डिडेट आणि फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्यावरून आम्ही प्राथमिक चौकशी केली आणि आम्ही आरोपी सचिन आठवले याच्याविरुद्ध आम्ही कलम 420, 468, 471 भाजीप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही आरोपीस अटक करून आता पुढील तपास करत आहोत।